गुड्स ट्रांसपोर्ट, मालवाहतूक, मालवाहक। मित्रांनो, हे शब्द गेल्या एका वर्षापासून आपल्या कानावर पडत आहेत। अर्थातच आपण एसटीच्या मालवाहतुकीबद्दल बोलत आहोत। एसटी महामंडळ गेल्या 73 वर्षापासून प्रवासी वाहतूक सेवा करत आहे, पण आता एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवासुद्धा सुरू केली आहे। कोरोनाच्या या महामारीमुळे जे लॉकडाऊन आले, त्यामुळे आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू केली आहे। शेतकरी, लघु उद्योग आणि छोटे कारखानदार आणि इतर यांच्या चांगला प्रतिसाद एसटी महामंडळाच्या या मालवाहतूक सेवेला मिळत आहे। यामुळे एसटी महामंडळात थोडेफार का होईना आर्थिक मदत होत आहे। खरं तर एसटी महामंडळाने 2018 साली किफायतशीर मालवाहतुकीची योजना आखली होती, परंतु विविध कायदेशीर बाबींची तरतुदी व अन्य कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे आणि परिवहन खात्याच्या उदासीनपणा यामुळे ही योजना कागदोपत्री राहिली। जर का ही योजना आज अंमलात आली असती तर आज मालवाहतुकीचे चित्र वेगळे असते। कोविड-19 संकटामुळे का होईना आज राज्य सरकारने व राज्य परिवहन खात्याने एसटीला मालवाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली आहे। थोडीफार का होईना तात्पुरती स्वरूपाची, पण ही परवानगी मालवाहतूक करण्यासाठी दिली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? एसटी आजपासून मालवाहतूक सेवा सुरू केली आहे? तर मुळीच नाही। आजपासून 66 वर्षापूर्वी 1953 साली एसटी महामंडळाने ही मालवाहतूक सेवा सुरू केली होती। त्यावेळच्या कोलंबो प्लॅनच्या अंतर्गत कॅनडा सरकारने भारत सरकारला 835 ट्रक्स भेट म्हणून दिले होते। राष्ट्रीय प्रवासी वाहतूक याप्रमाणे राष्ट्रीय मालवाहतूक सेवा करण्याकरिता त्यावेळच्या बॉम्बे ट्रान्सपोर्टने इम्पोर्ट ड्युटी भरून 835 ट्रक्स हे घेतले होते, परंतु त्यावेळच्या प्रायव्हेट मालवाहतूकदार यांच्याकडून या माल एसटीच्या मालवाहतुकीला तीव्र विरोध करण्यात आले। तसेच प्लॅनिंग कमिशनने सुद्धा एसटीच्या मालवाहतुकीला चुकीचे व अन्यायकारक असल्याचे सांगितले। तरीसुद्धा त्यावेळी बॉम्बे ट्रान्सपोर्टने या 835 ट्रक्सवर लिमिटेड स्केलवर थोडेफार का होईना मालवाहतूक सेवा सुरू केले। हे ट्रक्स गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, पोलीस विभाग, बांधकाम विभाग, आपत्ती विभाग यांना पुरविले जात असे। तसेच शेतमाल आणि अन्य लघु उद्योग आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंची राज्यात मालवाहतूक करत असत। याशिवाय पूर, भूकंप व यासारख्या नैसर्गिक संकटात सुद्धा या एसटीच्या मालवाहतूक ट्रक्सने भरपूर मोठे योगदान दिले आहे। याचे मोठे उदाहरण देण्यात आले तर 1967 कोयना भूकंपाच्या वेळी एसटीचे तब्बल 70 ट्रक्स तातडीने मदतीला व अत्यावश्यक सेवा करण्याकरिता पाठवण्यात आले। तसेच 1961 पुणे पांचधरण पुराच्या वेळी एसटीचे तब्बल 45 ट्रक्स एक महिना अत्यावश्यक सेवा देत होते। त्याचप्रमाणे 1962 महायुद्धात सुद्धा एसटीचे ट्रक्सने अत्यावश्यक सेवा पुरवली आहे। त्यावेळी एसटी महामंडळाकडे मालवाहतूक सेवा बघण्यासाठी एक सेपरेट डिपार्टमेंट होते आणि 1968 साली या सर्व ट्रक्सचे आयुर्मान संपले आणि ट्रक एसटी महामंडळाचे मालवाहतूक सेवा तिथे बंद करण्यात आली। त्यानंतर ही मालवाहतूक सेवा आता 2020 पासून सुरू करण्यात आली आणि ही एसटी महामंडळाकरता एक फायदेशीर आणि किफायतशीर आहे आणि मालवाहतूक करण्यासाठी